स्पीड न्यूज मध्ये या स्पीड न्यूज चे प्रायोजक हॉटेल रेपाळ बंधू फॅमिली रेस्टॉरंट पलूस। ओबीसी आरक्षणासाठी पलूस तालुका ओबीसी समाज संघटना आणि पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप यासह विविध राजकीय पक्ष संघटनांनी पलूस तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला। जुने बस स्थानक ते तहसील पर्यंत निघालेल्या या मोर्चाला ओबीसी संघटनेचे महेश सुतार, स्वाभिमानीचे निलेश येसुगडे, दिलीप जाधव, कपिल गायकवाड, राष्ट्रवादीचे दिगंबर पाटील, मारुती चव्हाण, भाजपचे विजय पाटील यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनेक महत्त्वाच्या ओबीसी समाजाच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी निवेदनातून देण्यात आला। चाक निसटून ट्रॉली पलटी, दुदंडी येथील उद्योजक जखमी। विजापूर गुहागर महामार्गासाठी गेले अनेक महिने संतगतीने काम सुरू असल्याने रस्त्याच्या दुरावस्थेने अनेक लहान मोठे अपघात घडत आहेत। कुंडल फाट्याजवळ कराड तासगाव मार्गावर उसाने भरलेली ट्रॉली ट्रॅक्टर रस्त्यातच पलटी झाली, यामध्ये एक दुचाकीस्वार जखमी झाले। यामुळे या मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। सध्या गळती हंगाम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर उसाची वाहतूक सुरू आहे। रस्त्याची दुरावस्था आणि ट्रॉलीमध्ये जास्त ऊस भरल्याने अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत। अपघात स्थळावरून मिळालेली माहिती अशी की पलूसकडून कुंडल फाट्याकडे निघालेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक नट तुटल्याने निसटले। रस्त्याच्या बाजूला फोनवर बोलत उभे असलेल्या दुचाकीस्वाराच्या गाडीवर हे चाक आदळले, तसेच ट्रॉली पलटी होऊन दुचाकीस्वारावर ट्रॉलीतील उसाच्या कांड्या कोसळल्या। यात अडकलेल्या दुचाकीस्वाराला तब्बल अर्ध्या तासाने जेसीबीच्या मदतीने बाहेर काढण्यात आले। पलूस येथे स्वराज्य जनसेवा संघटनेच्या वतीने छत्रपती अंकाचे प्रकाशन पलूस तालुका काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष गिरीश गोंदिल, डॉ प्रशांत घुनकीकर व स्वराज्य जनसेवा संघटनेचे अध्यक्ष राहुल शिंदे, रोहित दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी रणजित साळुंके, अनिकेत सातपुते, दस्तकीर पठाण, अजित शेंडगे, मयुरी मोरे, संतोष ढेबे आदी मान्यवर उपस्थित होते। कुंडल येथील क्रांती अग्रणी डॉ जी डी बापूलाड महाविद्यालयाची विद्यार्थिनी सिद्धी प्रतीप कस्तुरे हिचे आंतर विद्यापीठीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी हरियाणा येथे शिवाजी विद्यापीठाच्या संघात निवड झाली। सिद्धी कस्तुरे हिने आजवर सॉफ्टबॉलमधून अनेक राष्ट्रीय स्पर्धा पंजाब, दिल्ली, चंदीगड येथे खेळली असून अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत। यामध्ये अभय बिराज, व्ही डी सावंत यांचे तिला योगदान लाभले। प्राचार्य प्रताप लाड यांनी तिचे अभिनंदन केले असून परिसरातून तिचे कौतुक होत आहे। 16 मार्च रोजी खिलार जनावरांच्या संगोपनासाठी चालना मिळावी म्हणून गौरवभाऊ नायकोडी यांच्या वाढदिवसानिमित्त वाळवा येथे जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेत प्रथमासाठी 55,555, द्वितीय क्रमांकासाठी 44,444, तृतीय क्रमांकासाठी 33,333, चतुर्थ क्रमांकासाठी 22,222, उत्तेजनार्थ क्रमांकासाठी 11,111 रुपयांचे रोख बक्षीस व चांदीची गदा देण्यात येणार आहे। याची माहिती संयोजक गौरवभाऊ युवा शक्ती, स्वर्गीय अरुण भैया नायकोडी व छत्रपती रेस क्लब यांनी दिली आहे। पलूस येथील एका अंगणवाडी सेविकेचा मुलगा सुशांत मल्लिकार्जुन दाशाळ हा दोन्ही डोळ्यांनी अंध असलेला विद्यार्थी आपल्या अंधत्वाशी संघर्ष करत मोठ्या जिद्दीने पलूस येथील लक्ष्मणराव किर्लोस्कर महाविद्यालयाच्या ज्युनियर विभागात शिक्षण घेत आहे। अत्यंत सामान्य कुटुंबातील सुशांत हा एक हुशार, नम्र आणि होतकरू विद्यार्थी आहे। तो अभ्यासासाठी सध्या मोबाईलचा वापर करत होता। सुशांतच्या या शिक्षणातील धडपडीला लॅपटॉपची गरज होती। ती गरज ओळखून राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांनी नवाकोरा लॅपटॉप भेट दिला आहे। त्याच्या अंधारमय जीवनाला ज्ञानरूपी प्रकाशाने उजळण्यासाठी राज्यमंत्री डॉक्टर कदम यांनी दिलेला हा लॅपटॉप महत्वाचा ठरणार आहे। आज कृष्णा विराळ सुतगिरणी येथे हा लॅपटॉप घेऊन परतताना त्याच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता। यावेळी राज्यमंत्री कदम यांच्या समवेत जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, प्राध्यापक डॉक्टर सिकंदर जमादार व सुशांतची आई उपस्थित होती। वाळवा येथे युवा नेते हुतात्मा दूत संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या गौरवभाऊ चषक 2022 प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत वाळवा येथील गौरव नायकवडी क्रिकेट क्लब संघाने प्रथम क्रमांकाचे रोख 41,000 रुपये व गौरवभाऊ चषक 2022 पटकावले। या स्पर्धेत 16 संघ सहभागी झाले होते। या स्पर्धा सलग 10 दिवस चालल्या होत्या।
द्वितीय क्रमांकाचे बक्षीस 31,000 रुपये चषक जय शिवराय स्पोर्ट्स वाळवा यांनी, तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस 21,000 रुपये चषक संघर्ष स्पोर्ट्स नागटाणे यांनी पटकवले. विजेत्या संघांना गौरव नायकवडी व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेत मॅन ऑफ द मॅच फायनल मॅच बंटी पाटील, मॅन ऑफ द सिरीज गौरव भाऊ नायकवडी क्रिकेट क्लबच्या तौफिक चौसेला देण्यात आला. उत्कृष्ट संघनायक म्हणून सचिन कदम याचा सन्मान केला. उत्कृष्ट झेल डॉक्टर संताजी थोरात. उत्कृष्ट यष्टीरक्षक प्रमोद सावंत. सलग 4 षटकार बंटी पाटील. सलग 4 चौकार बप्पू गणेशकर. सलग 3 विकेट डॉक्टर रणजित भोई. उत्कृष्ट फलंदाज अजित जगताप. उत्कृष्ट गोलंदाज योगेश अहिर यांना देण्यात आली. आरिफ भैया स्पोर्ट्स नवेखेड या संघाला सर्वोत्कृष्ट संघ म्हणून बक्षीस देण्यात आले. स्पर्धेचे संयोजन गौरव भाऊ युवा शक्तीच्या वतीने करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य धरण व शेतकरी परिषदचे उपाध्यक्ष, सांगली जिल्हा खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष, हुतात्मा दूध संघचे विद्यमान चेअरमन माननीय श्री गौरव भाऊ नायकवडी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक उद्योजक उमेश भैया घोरपडे, वृंदावन महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था वाळवा, तेजस उद्योग समूह वाळवा, गौरव भाऊ युवा शक्ती वाळवा तालुका. हुतात्मा सहकारी दूध उत्पादक संघाचे विद्यमान चेअरमन माननीय श्री गौरव भाऊ नायकवडी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय प्रदीप भैया पवार व डॉक्टर नितीन नायकवडी वाळवा. पेट्रोल खर्च, ड्रायव्हिंग लायसन्स, ध्वनी प्रदूषण, आरटीओ रजिस्ट्रेशन, सर्व्हिसिंग खर्चाच्या कटकटीतून आता कायमची मुक्ती. नववर्षानिमित्त घरी आणा जॉय इलेक्ट्रिक बाईक. 10 ते 12 रुपयात 80 ते 200 किलोमीटर धावणारी एकमेव इलेक्ट्रिक बाईक. सर्व गाड्यांचे स्पेअर पार्ट आणि जॉय ई बाईक मिळवण्याचे एकमेव ठिकाण राज ऑटोमोबाईल्स, तासगाव रोड, पलूस. 93 59 90 48 87 आणि 98 90 05 35 34. पिढ्यांची परंपरा, अस्सल खव्यांची पहिली पसंती, हॉटेल रेपाळ बंधू फॅमिली रेस्टॉरंट पलूस. खमंग व खुसखुशीत भाकरी, चमचमीत मटन व चिकन, अगदी घरगुती पद्धतीने जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीचे शाकाहारी व मांसाहारी जेवण हॉटेल रेपाळ बंधू, निकम टॉवर, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, पलूस. संपर्क 92 09 51 52 53. दिवसभरातील बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस.